हे मूग घाल गे हा एक बी मतदान असतील मतपेटी असतील आम्ही सगळं गोंधळून घेऊन जाणार आहोत तुमच्यावर सगळ्यावरती आम्ही गुन्हे दाखल करणार आहोत आणि आम्ही 144 कलम पुकारलेलं आता या प्रशासनाच्या भूमिकेसंबंधी सगळ्या गावकऱ्यांशी काही चर्चा करण्यात जर मतदानच करू देत असतील ते आपण पेट्या धरून ठेवणार आणि ते हिसकावून घेतील यामध्ये गोंधळ होणे आणि त्याची झटापट होईल आणि झटापटामध्ये लोक निघून जातील. जी मतदानाची प्रक्रिया किमान 1500 मतदान तरी पोल होण्याशिवाय या ठिकाणचा रिझल्ट येऊ शकत नाही आणि ते 1500 मतदान या ठिकाणी मला होणार होतं परंतु प्रशासनाच्या या भूमिकेमुळे या ठिकाणी मतदानच करू द्यायचं नाही आणि साहित्य घेऊन जायचं हा पोलिसांनी इथं सगळा केलेला प्लॅन आहे. त्यामुळं आम्ही या ठिकाणी थांबण्याचा गावकऱ्यांबरोबर चर्चा केल्यानंतर निर्णय घेतलेला आहे. आम्ही येणाऱ्या 8 दिवसामध्ये प्रांत कार्यालय असेल तो अजून जिथं सुयोग्य न्याय मागण्याचं ठिकाण असेल त्या ठिकाणी ताकदीनं 25 ते 50 हजार लोकांचा या तालुक्यातला जो आक्रोश आहे हे निवडणूक आयोगापर्यंत न्यायव्यवस्थेपर्यंत सरकारपर्यंत पोहोचवण्याचा ताकदीने प्रयत्न करू आणि यामध्ये मात्र न्याय मिळाल्याशिवाय हा उत्तमराव जानकर थांबणार नाही एवढंच मीडियाच्या माध्यमातून. बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला न्याय मिळेल असा प्रकारचा विश्वास कसा काय वाटतो अशा प्रकारचा सवाल उपस्थित केला. नाही नक्कीच या गावामध्ये जे मतदान झालंय ते 1500 14 मतदान म्हणा आणि 502 मतदान हे समोरच्या उमेदवारांना झालेलं आहे. मी त्याची सगळी प्रक्रिया अभ्यास केलेला आहे आणि असं असताना त्याला 603 म्हणजे दुप्पट मतं दाखवलेले म्हणजे त्याची ती सिस्टीमच होती की दुप्पट मतं कशा पद्धतीने ट्रान्सफर करायची आणि म्हणून त्या ठिकाणी आम्हाला हे पडताळणी करायची की या गावाचा आक्रोश होता या गावाला बघायचं होतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही दिलेलं मत हे ईव्हीएम मधून उत्तमराव जनतेला न जाता दुसऱ्याला का गेलं आणि त्याची पडताळणी करण्यासाठी खरं तर शासनानं ही सकाळची भूमिका घ्यायला पाहिजे होती प्रशासनानं घ्यायला पाहिजे होती पोलिसांनी घ्यायला पाहिजे होती परंतु प्रांताने जमावबंदीचे आदेश काढले तहसीलदारने ही निवडणूक प्रक्रिया घेता येणार नाही अशा पद्धतीचे आदेश काढले आणि पोलिसांनी या ठिकाणी काढून साहित्य सगळं आम्ही तुम्ही एक मत टाका तुम्ही मत टाकल्याबरोबर आम्ही तुमचं साहित्य घेऊन जाणार घाबरते आणि त्या ठिकाणी नक्कीच सरकार घाबरतंय की ही प्रक्रिया होऊ देत नाही आणि मग तुम्हाला न्याय मागायचा कसा ही साधी प्रक्रिया होती आणि या साध्या प्रक्रियेतनं तुम्हाला सगळे उमेदवार महाराष्ट्रातले असतील सरकार असेल ते सगळ्याच्या पुढे चित्र जाणार होते. तुम्ही सगळ्या चॅनलची मीडिया या ठिकाणी तुमच्या समक्ष लाईव्ह पद्धतीनं मतदान होणार होतं आणि प्रशासनानं जर हे मतदान करू दिलं असतं तर हे चित्र महाराष्ट्राच्या समोर यावं यासाठी मी रात्र झोपून या ठिकाणी ह्या लोकांना आधार द्यायला देण्यासाठी या लोकांना एक विश्वास देण्यासाठी मी रात्रभर या चटेवरती झोपलो होतो. सगळं गाव 1000 लोक झोपले होते पण 1000 लोक आता पोलीस असल्यामुळं 300-400 लोक या ठिकाणी आहेत बाकीचे लोक यायला तयार नाहीत आणि जर आले तर या ठिकाणी पोलिसाबरोबर झटापट करणं मुलं शाळेमध्ये जाणं आणि त्यातून जो रिझल्ट आहे मला जो 1500 मतं पोलिंग झाल्याशिवाय निघत नाही तो घेता येत नाही म्हणून या ठिकाणी थांबण्याचा निर्णय गावकऱ्यांबरोबर चर्चा करून नक्कीच जे इथं घडलं तेच राज्यामध्ये घडलेलं आहे आणि इथं सुद्धा एक मत बीजेपीला गेल्याशिवाय दुसरं मत ट्रान्सफर होत नव्हतं त्यामुळे त्यांना 54,000 मतं पडली की 1,08,000 झाली म्हणजे प्रत्येक मताला मल्टीपाय म्हणजे एकाच एक असा फॉर्म्युला आणि म्हणून त्यांनी अशा पद्धतीनं या ठिकाणी जो विरोध केला जी जाणीवपूर्वक या ठिकाणी मतदानाची पडताळणी करू दिली अशीच याच गावात नाही मी 10 गावांमध्ये जरी अशा पद्धतीनं आपण बूथ लावले आणि साधी प्रक्रिया सोपी प्रक्रिया गाव स्वखर्चानं करतं त्याच्यामध्ये काय कोणाला शासनाचा खर्च आहे कुठं पोलीस प्रशासन आम्ही मागतोय बंदोबस्त मागतोय असं काहीही नव्हतं परंतु प्रशासनानं या ठिकाणी अडवणूक केलेली आहे निश्चितपणानं न्याय हा कोणत्याही परिस्थितीत उत्तमराव जानकर न्याय मिळवल्याशिवाय राहणार. तुम्ही मोठ्या प्रमाणात आरोप करताय की अशा अशा प्रकारे मत ट्रान्सफर झाले काय पुरावे आहेत जानकरांकडे ते मी तुम्हाला 15 ते 20 दिवसानंतर 100% दाखवणार आहे आणि ते लाईव्ह पद्धतीनं दाखवले जातील तेवढ्यासाठीच हा गावकऱ्यांचा तास होता बघायचं होतं त्यासाठी मी एक रात्र मुक्कामाला येतो येऊन थांबतो.